ती सुद्धा 5 वाजेपर्यंत खुली राहतील. मॉल्स आणि थिएटर याच्यामध्ये मल्टीप्लेक्स जे आहेत सिंगल स्क्रीनचे किंवा नाट्यगृह हे पकडून 5 वाजेपर्यंत विथ 50% कॅपॅसिटी खुले राहतील. मल्टीप्लेक्स नाही आहे बरोबर. आणि रेस्टॉरंट जे आहेत ते रेस्टॉरंटसुद्धा आता आपण 2 वाजेपर्यंत ठेवले आणि नंतर त्यांना ऑनलाईन सेवा द्यायला सांगितलं होतं. ते रेस्टॉरंट 50% रात्री 10 वाजेपर्यंत खुली राहतील. बाकी लोकल ट्रेन्स रेग्युलर राहील. पब्लिक प्लेसेस आणि ओपन ग्राउंड्स आणि वॉकिंग सायकलिंगचं जे आहे वॉकिंग आणि सायकलिंग ही सकाळी 5 ते 9 आणि संध्याकाळी 5 ते 9 या दरम्यान राहतील. प्रायव्हेट ऑफिसेस हे सर्व प्रकारचे हे संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील. आणि ऑफिसेस अटेंडन्स जी आहे गव्हर्नमेंटमधली ती आता 100% होईल. 5 वाजता ते बंद होईल. जे लोकांना खेळण्यासाठी संबंधीच्या सूचना होत्या स्पोर्ट्सच्या संबंधी सकाळी 5 ते 9 खेळाची वेळ आहे. नंतर संध्याकाळी 5 ते 9 खेळाची वेळ त्या ठिकाणी राहणार. शूटिंगच्या छत्रपतींचा विचार म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा 348वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगडावरती संपन्न झाला. गडावरती सकाळी 6 वाजता ध्वजपूजा झाली. त्यानंतर युवराज संभाजीराजे छत्रपती आणि शहाजीराजे छत्रपती राजसदरेवरती दाखल झाले. मोजक्या मावळ्यांच्या हजेरीत हा सोहळा संपन्न झाला. यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा खास झाला तो सुवर्ण होनामुळे. ज्या होनानं 348 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिषेक करण्यात आला होता त्यातल्याच एका ऐतिहासिक होनानं रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. हा ऐतिहासिक होन रायगडावरती वास्तव्यास असणाऱ्या आवकीरकर कुटुंबियांकडे होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणाऱ्या किल्ले प्रतापगडावरती उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. गडावर शिवराज्याभिषेक सोहळा ग्रामस्थांनी साजरा केला. किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवून आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन करून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा झाला. सिंधुदुर्गातले चित्रकार अल्पेश घारे यांनी आगळ्या वेगळ्या कलाकृतीतून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त खवणे समुद्र किनारी अल्पेश घारे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिल्प साकारलं. वाळू आणि रांगोळीच्या माध्यमातून 25 फूट अशी ही कलाकृती त्यांनी साकारली. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे